आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व सिद्धा पत्रिका धारकांसाठी एक कामाची व महत्वाची बातमी देणार आहोत. तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आजच्या काळात रेशन कार्ड हे केवळ स्वस्त धान्य म्हणजेच रेशन मिळवण्यासाठी वापरले जात नाही, तर रेशन कार्ड हे तुमच्या ओळखीचे एक महत्वाचे कागदपत्र आहे. रेशन कार्डला ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा देखील वापरता येते. नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक खाते उघडण्यासाठी आणि मतदान ओळखपत्र बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या रेशन कार्डचा उपयोग करू शकता. केंद्र आणि राज्य सरकार रेशन कार्ड धारकांना अतिशय अल्प किमतीत किंवा मोफत रेशन धान्य पुरवतात व लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांना स्वतंत्र सिद्धा पत्रिकाही दिल्या जातात. प्रत्येक रेशन कार्डवर मिळणाऱ्या धान्यांची रक्कम देखील ठरलेली असते. कार्ड वर जितके रेशन लिहिले असेल तितकेच रेशन कार्ड धारकांना दिले जाते. मात्र बऱ्याचदा अनेक ठिकाणी अपुऱ्या माहितीमुळे काही दुकानदार लोकांना त्यांच्या वाट्याचे रेशन धान्य बरोबर देत नाहीत, त्यामुळे त्यांचे नुकसान होते. रेशन कार्डचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक राज्य सरकार लोकांचे वर्गीकरण करून त्या त्या गटानुसार वेगवेगळे रेशन कार्ड जारी करते. 2013 मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न आणि सुरक्षा कायदा NFSA नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत विशिष्ट प्रमाणात आणि चांगल्या गुणवत्तेचे अन्न धान्य पुरवण्यासाठी पारित करण्यात आला होता. तुम्हालाही माहित असणे आवश्यक आहे की कोणत्या रेशन कार्ड वरती किती रेशन धान्य सरकारकडून दिले जाते. नंबर 1, अंत्योदय अन्न योजना रेशन कार्ड AAY. या योजनेतील लाभार्थ्यांना दर महिन्याला 35 किलो रेशन धान्य मिळते, ज्यात 20 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ दिले जाते. 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ दिले जाते. नंबर 2, BPL रेशन कार्ड. BPL रेशन कार्ड धारक हे राज्य सरकारने निर्धारित केलेल्या दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असतात. अशा कुटुंबांना 10 ते 20 किलो धान्य मिळते. रेशन धान्याच्या किमती राज्य सरकार ठरवत असल्याने या किमती वेगवेगळ्या राज्यात बदलतात देखील. नंबर 3, APL रेशन कार्ड. दारिद्र्य रेषेच्या वरील लोकांना हे रेशन कार्ड जारी केले जाते. या रेशन कार्ड धारक कुटुंबांना दर महिन्याला 10 ते 20 किलो अन्नधान्य मिळते. किमती या वेगवेगळ्या राज्यात बदलत असतात. नंबर 4, प्राथमिकता रेशन कार्ड NFSA. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत प्राथमिक सिद्धा पत्रिका PHH जारी केली जाते. TPDS अंतर्गत राज्य सरकारे विशिष्ट सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वांनुसार प्राधान्यक्रमित कुटुंब ओळखून या प्राथमिकता रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला 5 किलो रेशन प्रति व्यक्ती मिळते. यात 2 रुपये किलोने गहू तर 3 रुपये प्रति किलोने तांदूळ दिले जाते. नंबर 5, अन्नपूर्णा रेशन कार्ड AY. अन्नपूर्णा हे रेशन कार्ड वृद्धांना दिले जाते. गरीब व 65 वर्षावरील वृद्धांना हे रेशन कार्ड मिळते. या लोकांना महिन्याला 10 किलो रेशन धान्य दिले जाते. याच्या किमती या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या असू शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.